ऑनेस्टली मला ना असं म्हणजे कनेक्ट करायचं झालं तर आपण कॉलेज पासआउट झाल्यानंतर परत कॉलेज रिव्हिजिट करताना आपल्याला जे इमोशनल असं नॉस्टॅल्जिया तेव्हा जसं फील होतं ना तसं फील होतं की परत त्या जुन्या आठवणी तो आणि सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की परत त्या प्रेक्षक वर्गाशी कनेक्ट होता येईल. मला असं वाटतं नथिंग रॉंग इन इट, ही ह्युमन टेंडन्सी आहे की कुठलीही गोष्ट आपण रोज रोज तेच करत राहिलो तर आपल्याला स्वतःलाही त्याचा कंटाळा येतो आणि त्यातली एक्साइटमेंट निघून जाते आणि मग त्याचा परिणाम अल्टिमेटली कामावर पण होतो. तर आमची सुद्धा ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही सुद्धा तेवढंच ताकदीचं काहीतरी कॉन्टेंट आणि तेवढंच काहीतरी चांगलं त्यांच्या पदरात देणं आणि त्याच्यासाठी आम्ही तेवढं एलिजिबल असणं, आमची तेवढी कुवत असणं, कपॅसिटी असणं फार गरजेचं आहे असं मला पर्सनली खूप रिस्पॉन्सिबिलिटी माझी असल्यासारखं वाटतं. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊनच येत असते. फक्त मालिका करमणुकीसाठी नसतात तर त्यामध्ये खूप सारे मनोरंजक असे विषयसुद्धा असतात. या सगळ्या वर्दळींमध्ये, या सगळ्याच गर्दीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते, थोडं तुझं थोडं माझं. आणि या मालिकेमधील एक गोड विलन, मला विलन बोलायला किंबहुना एक असं ग्रेशेड बोलायला मला खूप वाईट वाटतं कारण का खूप गोड अशी अभिनेत्री माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत फिटनेस फ्रीक अभिनेत्री मासी माझ्यासोबत आहे. खरंच खूप भारी वाटतं कारण का पहिला प्रोमो जेव्हा पडला तो पहिला प्रोमो आय थिंक सो ब्लॅक साडीमध्ये होता. आणि त्या प्रोमो पासून असं झालं की पर्सनली मला असं झालं की यार कोण आहे भाई, भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे. आजचा दिवस आलाय, किती भारी वाटतंय कारण का खूप दिवसानंतर, खूप गॅप नंतर एक नवी कोरी मालिका तू ह्या टेलिव्हिजन मधून येतेस आणि त्यामध्ये लीड आहेस, किती भारी वाटतंय त्यातल्या त्यात विलन असं कॅरेक्टर. मला ऍक्च्युली खूप भारी वाटतंय कारण जसं आता तू म्हणालास मी बऱ्याच गॅप नंतर आता टेलिव्हिजनवर परत येते. सो ऑनेस्टली मला ना असं म्हणजे कनेक्ट करायचं झालं तर आपण कॉलेज पासआउट झाल्यानंतर परत कॉलेज रिव्हिजिट करताना आपल्याला जे इमोशनल असं नॉस्टॅल्जिया तेव्हा जसं फील होतं ना तसं फील होतं की परत त्या जुन्या आठवणी तो आणि सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की परत त्या प्रेक्षक वर्गाशी कनेक्ट होता येईल. कारण कितीही आपण नाही म्हटलं तरी टेलिव्हिजन हे एक असं माध्यम आहे ना ज्याच्यातनं तुम्ही घराघरात पोचता आणि तो ऑडियन्सशी कनेक्ट असणं फार गरजेचं आहे कारण आपण खूप चांगली कलाकृती करून ते बघायला जर कोणी नाही आलं तर त्याचा खरंच काही उपयोग नाही आहे. सो तो कनेक्ट आहे ना तो कलाकाराला खूप समाधान देणारा आहे. सो मी परत त्या ऑडियन्सशी कनेक्ट होणार आहे ह्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय. बरोबर, जसं तू बोललीस की खरंच खूप चांगला गॅप आहे, मला तुला तोच प्रश्न विचारायला आवडेल की हा जो गॅप असतो तो आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये किती महत्वाचा असतो कारण का प्रेक्षकाला आणि प्रत्येकाला कळायला पाहिजे की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, एक नवीन सुरुवात केली पाहिजे. तुझं या गोष्टीकडे कसं मत आहे? नाही, व्हेरी ट्रू. मला ऑनेस्टली स्वतःला असं वाटतं की आणि मला असं वाटतं नथिंग रॉंग इन इट, ही ह्युमन टेंडन्सी आहे की कुठलीही गोष्ट आपण रोज रोज तेच करत राहिलो तर आपल्याला स्वतःलाही त्याचा कंटाळा येतो आणि त्यातली एक्साइटमेंट निघून जाते आणि मग त्याचा परिणाम अल्टिमेटली कामावर पण होतो की आता आपल्याला फॉर एक्झाम्पल रोज उठून तुम्हाला वरण भातच खायला दिला, मला किती मला खरंच मनापासून आवडतो पण रोज उठून जर तोच खायला दिला तर कंटाळा येतो ना, थोडं कधीतरी वेगळं आपल्याला हवंच असतं. सो त्यामुळे तो ब्रेक हा कधीतरी बिर्याणी काही जे जो ब्रेक हवा असतो तो गरजेचा असतो आणि तो प्रत्येक गोष्टी तुमच्या कामात असू दे, तुमच्या शेड्यूलमध्ये असू दे. म्हणून तर आपण काहीतरी वेकेशनला जातो काय जातो, तर आपलं काम हे जे प्रोफेशन आहे ते त्याच प्रकारे मी घेते की रोज तेच करून ना बोथट होतो आपण जरा ती परत एकदा धार निघायला परत एकदा शार्प होण्यासाठी थोडा ब्रेक गरजेचा असतो. सो तो ब्रेक पर्सनल लाईफमध्ये जसा गरजेचा आहे तसा मला वाटतं प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा गरजेचा आहे. सो दॅट तुम्हाला पण ना एक स्वतःला डिस्कनेक्ट करून ना स्वतःवर अभ्यास करायला स्वतःवर इम्प्रूव्हमेंट करायला वेळ मिळतो कारण तेच तेच ऑडियन्स कारण ना खूप जीव लावून बघतं. तर आमची सुद्धा ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही सुद्धा तेवढंच ताकदीचं काहीतरी कॉन्टेंट आणि तेवढंच काहीतरी चांगलं त्यांच्या पदरात देणं आणि त्याच्यासाठी आम्ही तेवढं एलिजिबल असणं, आमची तेवढी कुवत असणं, कपॅसिटी असणं फार गरजेचं आहे असं मला पर्सनली खूप रिस्पॉन्सिबिलिटी माझी असल्यासारखं वाटतं. सो त्याच्यासाठी मध्ये ब्रेक घेऊन मी स्वतःला परत चार्ज करून घेणं गरजेचं आहे. सो ब्रेक हा डेफिनेटली गरजेचा आहे. बरोबर, एक असं असताना की जेव्हा आपण एका मालिकेसाठी काम करत असतो तेव्हा मला तर असं वाटतं पर्सनली की खलनायक हा साकार करायला थोडाफार कसरतला लागलेलीच असते कारण का खऱ्या आयुष्यात आपण तसे नसतो, खऱ्या आयुष्यामध्ये आपण पूर्णपणे त्याच्या अपोजिट असतो. एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुझ्या वतीने आणि एक कलाकार म्हणून सुद्धा किती कस लागतो कारण का जसे आपण आहोत त्याच्या एकदमच वेगळ्या विरुद्ध आपल्याला पोर्ट्रे करायचं असतं आणि ती भूमिका प्रेक्षकांना तेवढ्या चांगल्या पद्धतीने आवडायला सुद्धा पाहिजे असते, काय सांगशील त्याबद्दल? मला ना थोडं ह्या बाबतीत वेगळं वाटतं कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणसात ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी असतात. आता त्याचा स्वभाव आहे की तो कुठल्या गोष्टीला जास्त पोषक वागतो. बरोबर, पण आपल्याला असं वाटतं की अरे सिरियलमध्ये अशी निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत
पण आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा आजूबाजूला अशी माणसं खूप असतात. आपण तसे नाही आहोत, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबरे हे काय, ते तसे नाही आहेत का. पण तसं नसतं. अरे खूप वेडेवाकडे वाईट अनुभव आपल्याला सुद्धा येतात आणि आपल्याला तेव्हा असं वाटतं की अरे का ही अशी वागते माझ्याशी. पण त्या व्यक्तीकडे त्याच्या तशा वागण्याचं काहीतरी एक कारण असतं, त्याच्यामुळे तो तसा वागतोय. सो लाईकवाईज आता मी हे जे गायत्री कॅरेक्टर पोर्ट्रे करते तर ती खूप ॲरोगंट आहे आणि आहे सगळं आहे ठीक आहे, पण त्याच्या मागे तिचंही काहीतरी कारण आहे. एक्झॅक्टली. सो पॉझिटिव्ह भाग आपण सगळेच आपल्यातला नर्चर करत असतो ॲज अ ह्युमन बिईंग, पण आपल्यात एक निगेटिव्ह भाग सुद्धा प्रत्येकात असतो. तर तो हा तो एक्सप्रेस करायला हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असं मला वाटतं. सो ते एक्सप्लोअर मला ऍज अ पर्सन पण ते एक्सप्लोअर करायला ह्या माध्यमातून मिळत आहे. पण लाईक यू सेड, डेफिनेटली माझा मुळात स्वभाव तसा नसल्यामुळे थोडं ते आपल्या स्वभावाच्या विरुद्ध प्रकार आपण कन्व्हिन्सिंगली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं थोडं चॅलेंजिंग आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो. मला जातात एक शेवटचा प्रश्न तुला विचारायला आवडेल की ह्या आधी आम्ही मानसीला भयंकर खूप साऱ्या कार्यक्रमामधून वगैरे मालिकेतून वेबसिरीजमधून वगैरे आम्ही बघितलंय, या मालिकेमधून मानसेची कोणती एक वेगळी छटा किंवा कोणता असा पैलू प्रेक्षकांना बघायला मिळेल? मला असं वाटतं मी स्वतः खूप जास्त ॲरोगंट नाही आहे. मी बऱ्यापैकी पोलाईटली मला जे म्हणायचं ते कन्वे करायचा प्रयत्न करते आणि ह्याच्या अगदी अपोजिट गायत्री आहे. 360 डिग्री आपण एकदम अपोजिट म्हटलं ना तरी चालेल की तिच्या छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा इतका ॲरोगन्स आहे ना तो. आणि ना तो मी ॲक्च्युली वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न का करते, कारण मला एकसुरीपणा नकोय त्याच्यात, त्या कॅरेक्टर प्ले करण्यात. सो ना मध्येच त्याच्यात ना सार्कॅझम किंवा हा असं वेगवेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते, जे ॲज अ मानसी माझा स्वभाव नाही आहे खरं तर. तर त्या पद्धतीने काही काही वेगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करीन, त्या डेफिनेटली एक निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून प्रेक्षकांना बघायला मिळतील. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतोय, पण पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट.